काय सांगितलं की आम्ही ह्या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतेही नवे दर न वाढवता अर्थसंकल्प आपण बजेट पेश केलं, त्याच्यामध्ये 1000 कोटीचा फटका हा गॅसमध्ये आपण सोसलेला आहे. तिथं 1000 कोटी रुपये एक प्रकारे टॅक्स रूपाने येणारे आपण थांबवलेले आहेत. त्याच्यावर जी परिस्थिती आम्हाला पेलवणारी होती तेवढा करण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी कुठंही दुसरीकडं 1 रुपया देखील टॅक्स, 2 वर्ष जरी करोनाची बिकट गेलेली असताना पण आपण टॅक्स वाढवलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सुरुवातीला फ्युएल आणण्याचं काम केंद्र सरकार करतं आणि मग केंद्र सरकार त्याच्यावर टॅक्स लावतो, राज्य सरकार त्याच्यावर टॅक्स लावतो. पण तसं असेल तर GST धर्तीवर पूर्ण देशामध्ये सगळ्याकडं पेट्रोल डिझेलला एकच टॅक्स लावला तर त्याच्यातले काही पैसे केंद्राला मिळतील, काही पैसे राज्याला मिळतील, तसा जर विचार करायचा